माय टुडेज इंग्लिश क्लास. आज तुमचा सिलेबस मधला पहिला चॅप्टर मी शिकवणार आहे, ज्याचं नाव आहे सॉन्ग्स ऑफ हॅपीनेस. बेसिकली हे दोन पोएम्स आहेत जे की आज तुम्हाला मी शिकवेल आणि समजवेन. तर चला वाचूया या दोन्ही पोएम्स आणि समजूया. तर बघा मुलांना, दोन हे पोएम्स आहेत सॉन्ग्स ऑफ हॅपीनेस मध्ये. पहिली आहे वेन यू आर हॅपी अँड दुसरी आहे सिंग युअर वे होम. तर जर आपण फर्स्ट पोएम बघूया, सगळ्यात पहिले आपण काय बघायचं, सॉन्ग्स ऑफ हॅपीनेसचा अर्थ काय आहे. हॅपीनेस म्हणजे काय असते, प्रसन्नता, आणि सॉन्ग्स म्हणजे गाणे. तर सॉन्ग्स ऑफ हॅपीनेस म्हणजे प्रसन्नताचे, खुशीचे गाणे, आनंद मनवाय करता जे आपण गाणी म्हणतो ते असतात सॉन्ग्स ऑफ हॅपीनेस. फर्स्ट पोएम बघूया, वेन यू आर हॅप्पी. वेन यू आर हॅप्पीचा अर्थ काय झाला, की जेव्हा तुम्ही प्रसन्न आहात, खुश आहात. बघूया आता, वेन यू आर हॅप्पी अँड यू नो इट क्लॅप युअर हँड्स. वेन यू आर हॅप्पी म्हणजे जेव्हा तुम्ही खुश आहात, जेव्हा तुम्ही प्रसन्न आहात, अँड यू नो इट, आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, अगोदरपासून माहिती आहे. नो चा अर्थ काय असतो, माहिती असणं. कोणची पण वस्तू जर आपल्याला माहिती असते तर त्याला आपण नो म्हणतो. हे एन ओ नो नाही आहे, हे के एन ओ डब्ल्यू नो आहे. ह्याच्यात के जे आहे ते सायलेंट असतं. तर When you are happy and you know it, clap your hands. म्हणजे जेव्हा तुम्ही खुश आहात आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही खुश आहात, क्लॅप युअर हँड्स. क्लॅपचा अर्थ काय झाला, टाय वाजवणं. आता ह्याच्यात या चित्रात तुम्हाला दिसत आहे ना की हा मुलगा किती खुश आहे आणि टाय वाजवतोय. ठीक आहे, तसंच क्लॅप युअर हँड्स, तर तेव्हा तुम्ही टाळी वाजवा. When you are happy and you know it, clap your hands. परत तीच लाईन आली की जेव्हा तुम्ही प्रसन्न आहात आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही खूप खुश आहात, तेव्हा टाळी वाजवा, क्लॅप युअर हँड्स. हँड्स म्हणजे काय झालं, हात. When you are happy and you know it. आता परत हीच लाईन तिसऱ्यांदा आली. जेव्हा तुम्ही प्रसन्न आहात आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही प्रसन्न आहात, अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट, अर्थात आणि तुम्ही खरोखर ही गोष्ट दाखवणं चाहताय सगळ्यांना. ठीक आहे, शो म्हणजे काय असतं, दाखवणं, कुणाला काही वस्तू दाखवणं. अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट. When you are happy and you know it, clap your hands. तर जेव्हा तुम्ही प्रसन्न आहात आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही प्रसन्न आहात आणि तुम्ही ही गोष्ट सगळ्यांना दाखवणं चाहता, तेव्हा तिला म्हणतात, तेव्हा म्हटलं जातं की क्लॅप युअर हँड्स, तेव्हा तुम्ही टाळी वाजवा. आपण एकदा परत हे पोयम पाहू. When you are happy and you know it, जेव्हा तुम्ही प्रसन्न आहात, तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रसन्न आहात, अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट, आणि तुम्ही खरोखर प्रसन्न आहात, दाखवणं चाहता ही गोष्ट सगळ्यांना, तर तेव्हा तुम्हाला काय करायचंय, क्लॅप युअर हँड्स, म्हणजे टाळी वाजवायची. ओके, आता असंच इकडे खालती लिहिलंय, सिंग द फर्स्ट सॉन्ग अगेन, म्हणजे हे पहिलं गाणं तुम्ही परत म्हणा, युझिंग अदर ऍक्शन्स, लाईक अनेक ऍक्शन्स तुम्ही ह्याच्यात जोडू शकताय. ठीक आहे, जसं क्लॅप युअर हँड्स मध्ये तुम्ही टाळी वाजवाल, क्लॅप युअर हँड्स, तसंच अदर ऍक्शन, अनेक ऍक्शन्स तुम्ही जोडू शकता, लाईक सिंग अ सॉन्ग. ठीक आहे, वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, सिंग अ सॉन्ग. तसंच डान्स अराउंड. When you are happy and you know it, dance around. आता सिंग अ सॉन्ग चा अर्थ काय झाला, की गाणी म्हणा. जेव्हा तुम्ही प्रसन्न आहात आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रसन्न आहात, तेव्हा गाणी म्हणा, डान्स करा, नाचा खूप खुशीनी. नॉड युअर हेड, नॉड युअर हेडचा अर्थ असं असं खुशीनी, असं असं आपण डोकं हिलावतो ना, तर त्याला म्हणतात नॉड युअर हेड. नॉड म्हणजे हिलावणार, डोकं हिलावणार. तर नॉड युअर हेड एटसेट्रा इन प्लेस ऑफ क्लॅप युअर हँड्स. तर क्लॅप युअर हँड्सच्या जागी या तीन लाईन्स पण येऊ शकतात. त्यांच्यातनं कोणती पण लाईन तुम्ही इथे फिट करू शकता आणि मग ही गाणं असं लंब करून आणि म्हणू शकता. आता आपण येऊया आपल्या दुसऱ्या पोयमकडे, सिंग युअर वे होम. सिंग युअर वे होम ह्याच्यात काय म्हणतात, होम म्हणजे काय असतं, घर. आणि सिंग युअर वे होम म्हणजे घर जाताना गाणी म्हणा. ठीक आहे, सिंग युअर वे होम ऍट द क्लोज ऑफ द डे. ऍट द क्लोज ऑफ द डे, क्लोज म्हणजे काय झालं, बंद, आणि डे म्हणजे दिवस. आता इथे आपण याचा अगदी शाब्दिक अर्थ नाही घेते की दिवस बंद होतो, दिवस संपतोय, याचा अर्थ इथे की जेव्हा दिवस संपतो, ऍट द क्लोज ऑफ द डे सिंग युअर वे होम, तेव्हा तुम्ही घरी गाणी म्हणत जायचं. सिंग युअर वे होम, ड्राईव्ह द शॅडोज अवे. आणि तसंच शॅडोजचा अर्थ असतं सावली. ठीक आहे, तर सावली केव्हा असते, दुपारच्या वेळेस, दिवसाच्या वेळेस आपल्याला सावली दिसते ना, आपल्या बाहेर निघतो जेव्हा, तेव्हा सावली दिसते, बाकी रात्री तर दिसत नाही. तर हेच म्हणतात, सिंग युअर वे होम, ड्राईव्ह द शॅडोज अवे. जेव्हा तुम्ही घरी परतता, तेव्हा आपले जितकेही नेगेटिव्ह थॉट्स आणि जितकेही वाईट विचार,
किंवा आपण जे उदासीचे विचार असतात त्या सगळ्यांना दूर करून आपण खुशी खुशी घरी गाणी म्हणत जावं, हे ह्याच्यात म्हटलं जातंय की जेव्हा दिवस संपतो ऍट द क्लोज ऑफ द डे ड्राईव्ह द शॅडोज अवे, म्हणजे आपले सगळे वाईट विचार, आपले सगळे उदासीचे विचार आपण बाहेर सोडून आणि घरी खुशी खुशी गाणी म्हणत यावं. म्हणजे आपण बाहेर कित्येकदा असतो तर आपल्याला कुणाशी लढाई होऊन जाते, कुणाशी काही होऊन जाते, आपल्याला कोणत्या गोष्टीचं दुःख वाटतं, तर आपल्याला ते सगळं सोडून घरी जे आहे खुशी खुशी जायचंय. स्माईल एव्हरी माईल, स्माईल म्हणजे हसणं, आपण जे हसतो हळूशी त्याला स्माईल म्हणतात. स्माईल एव्हरी माईल, प्रत्येक मील वरती प्रत्येक माईल वरती आपण हसत जावं. फॉर वेर एव्हर यू रोम, रोम म्हणजे असतं हिंडणं फिरणं, आपण इकडे तिकडे भटकतो त्याला रोम म्हणतात. फॉर वेर एव्हर, वेर एव्हरचा अर्थ जिथेही कुठे. फॉर वेर एव्हर यू रोम म्हणजे जिथेही कुठे आपण हिंडतो फिरतो, इट विल ब्राइटन युअर रोड, यानी की आपला जो रस्ता आहे, रोड म्हणजे काय रस्ता, ब्राइटनचा अर्थ शाब्दिक अर्थ काय झाला उजळीत करणं, पण इथे ह्याचा अर्थ काय, हे पा इथे ह्याचा अर्थ लिहिलेला आहे, जर तुम्हाला दाखवू मी, ड्राईव्ह ब्राइटन युअर रोड, हिअर इट मीन्स मेक यू फील हॅपी अँड चिअरफुल. तुम्ही जेव्हा हसत खेळत घरी झाले तर काय होईल की तुमचा रस्ताही छान होईल आणि तुम्हाला खूप प्रसन्नता फील होईल, आभास होईल प्रसन्नतेचा. वेर एव्हर यू रोम इट विल ब्राइटन युअर रोड, की तुम्ही जिथेही कुठे जाले तिथे तुम्हाला प्रसन्नतेचा अनुभव होईल. इट विल लाइटन युअर लोड, लाइटन युअर लोडचा अर्थ पाहतो दिला इथे. हिअर इट मीन्स मेक युअर वरीज ऑर प्रॉब्लम्स स्मॉलर, म्हणजे तुमचे जितकी चिंता आहे आणि जितकी समस्या आहे सगळ्यांना लहान करेल, कमी करेल. ठीक आहे ना, जर तुम्ही हसत खेळत घरी जाता तर सगळ्या चिंता पण तुमच्या कमी होतील, तुमचा भार डोक्यावरचा भार कमी होईल या चिंताच्या रूपेत, आणि ब्राइटन युअर रोड आणि तुमचे सगळे प्रत्येक तुम्हाला खूप खुशी देईल हर रस्त्यात. इफ यू सिंग युअर वे होम, जर तुम्ही घरी घरी जाता जाता गाणी म्हणत झाले तेव्हा हे असं सगळं शक्य आहे. तर म्हणून जेव्हा आपण घरी जातोय तर आपल्याला नेहमी प्रसन्नतेने घरी जायचंय आणि सगळे दुःख आणि असे सगळे विचार नेगेटिव्ह थॉट्स आपल्याला घरी बाहेर सोडून आणि मगच घरी जायचंय. तर हे या कवितेचं सार होतं. जर दोन लाईनीत म्हणू तर आपण नेहमी प्रसन्न राहायचं, बाहेरही प्रसन्नता फैलवावी आणि घरी पण प्रसन्नताच फैलवायची. पहा इथे आणि काही शब्दांचे अर्थ दिले. सिंग युअर वे होम वेन यू आर गोइंग बॅक होम, म्हणजे जेव्हा तुम्ही घरी परत जाताय. सिंग ऑन द वे बी हॅपी, तेव्हा गाणी म्हणत म्हणत घरी आणि खुशीने जायचं. ऍट द क्लोज ऑफ द डे, ऍट द एंड ऑफ द डे वेन युअर वर्क इज डन, म्हणजे जेव्हा दिवस संपून जातो, एंड ऑफ द डे म्हणजे दिवस संपतो, वेन युअर वर्क इज डन, जेव्हा तुमचं काम सगळं दिवसभराचं बाहेरचं जिथे जसं तुमचे पॅरेंट्स असतील आई वडील असतील ते बाहेरचे कामं निपटवून आणि घरी येतात, वेन युअर वर्क इज डन, काम तुमचं संपलं. ड्राईव्ह द शॅडोज अवे, रिमूव्ह ऑल सॅड थॉट्स फ्रॉम युअर माइंड, म्हणजे तुमच्या डोक्यातून जितकेही दुःखाचे विचार आहेत सगळे हटवून द्यायचे. ठीक आहे, रोम म्हणजे वंडर या ट्रॅव्हल, म्हणजे आपण जी यात्रा करतो ती कुठलीही यात्रा असो कुठेही आपण जातोय तिला रोम म्हणायचं. आणि या दोन्हीचे तर मिनिंग तुम्हाला मी आधीच सांगितले. तर अशी ही कविता ही आज तुम्हाला मी समजवली. आता आपण बघूया की अनेक ह्याच्यात काय आहे. अनेक मी तुम्हाला एक मस्त पैकी आता दाखवते. पहा आता आपण ही पोयम नीट प्रकारे समजून घेतली आहे. आता ह्याचे अनेकही आपण जे ऍस्पेक्ट्स आहेत त्यांना आपण बघू. सगळ्यात पहिले शब्द अर्थ वर्ड मिनिंग बघूया. सगळ्यात पहिला वर्ड आहे हॅपीनेस. हॅपीनेस म्हणजे खुशी, जी आपल्याला खुशी मिळते, आनंद, आनंद मिळतो ना तो असतो हॅपी, म्हणजे आनंदी. आपण जेव्हा खूप खुश असतो तेव्हा त्याला आपण म्हणतो ना वी आर व्हेरी हॅपी, म्हणजे आम्ही खूप हॅपी आहोत, आम्ही खूप खुश आहोत. तसंच नो, के एन ओ डब्ल्यू, के असतं ह्याच्यात सायलेंट, हे हमेशा लक्षात ठेवा, के सायलेंट असतं. जर आपण ह्याच्यातनं के हटवून दो तर हा वर्ड बनून जाईल एन ओ डब्ल्यू, ह्याला नाव म्हणतात. ठीक आहे, त्याचा एकदम वेगळा अर्थ निघतो. तर हे के एन ओ डब्ल्यू ह्याला प्रोनाऊन्सिएशन आपण करतो नो, एन ओ नो सारखं, माहीत आहे, त्याचा अर्थ काय असतो माहीत आहे, ज्याची आपल्याला आधीपासून जाणकारी आहे. आय नो वेअर यू लिव्ह, ह्याचा अर्थ काय झाला की मला माहिती आहे तू कुठे राहतोस. क्लॅप म्हणजे सांगितलं टाळ्या, टाळ्या आपण जेव्हा जातो. रिअली, रिअलीचा अर्थ खरोखर. आय रिअली वॉन्ट टू गो टू द मॉल, म्हणजे मी खरोखर मॉल जाणं चाहते.
शो म्हणजे दाखवा, काही वस्तू दाखवतो आपण. आय वॉन्ट टू शो यू माय न्यू बुक म्हणजे मी तुला आपली नवीन पुस्तक दाखवणं चाहते. क्लोज म्हणजे बंद, क्लोज द डोर. ओके, असं म्हणतो आपण म्हणजे बंद करा. डोर म्हणजे काय? दार. तर दार बंद कर. शॅडो म्हणजे सावली, आपली सावली जी असते तिला म्हणतो, छाया पण म्हणतो याला. त्याच्यानंतर आहे अवे. अवे म्हणजे लांब, कोणती वस्तू खूप दूर असते तिला आपण अवे म्हणतो. लाईक फॉर एक्झाम्पल, माय फ्रेंड लिव्स फार अवे फ्रॉम मी, म्हणजे माझा मित्र माझ्यापेक्षा खूप दूर राहतो, खूप लांब राहतो. नंतर आहे स्माईल म्हणजे स्मित. हे स्माईल इज व्हेरी क्यूट, म्हणजे त्याची स्माईल खूपच क्यूट आहे. वेरेव्हर स्माईल म्हणजे तिची हसू, जो आपण हळूशी हसतो तिला हसतात स्माईल म्हणतो. आणि जे आपण जोराजोराने हसतो जिला, जसं आपण खूप आवाजा करून खूप तेज आपण मित्रांबरोबर नाही का खूप ठहा केला होता, तर तिला आपण लाफ म्हणतो, लाफ, लाफ्टर. ओके, आता आहे वेरेव्हर. वेरेव्हर म्हणजे कुठेही. ओके, रोम. रोम म्हणजे हिंडणं, फिरणं, इकडे तिकडे भटकणं. ब्राईटन, उजळणे. लाईटन, हलका करणे, कोणती वस्तू आपण हलकी करतो, है ना. मग लोड म्हणजे भार, कोणताही भार, भारी वस्तू तर त्याला लोड म्हणतात. आता आपण अपोजिट्स बघूया. अपोजिट्स म्हणजे जसा पहिला वर्ड तर हॅपीनेस, तर सॅडनेस. हॅपीनेस म्हणजे खुशी आणि सॅडनेस म्हणजे दुःख. हॅपी आणि सॅड, आता तुम्ही बघा या दोन्ही शब्दांमध्ये काय अर्थ आहे. याच्यात हॅप्पी आहे, याच्यात नेस लावून दिलं आहे तर हॅपीनेस होऊन गेलं, आणि त्याचा सॅड मध्ये नेस लावून दिलं सॅडनेस. आणि दोघांचे अर्थ एक असून आणि विपरीत म्हणजे वेगळे. ठीक आहे, हॅपी म्हणजे खुश म्हणजे आनंदी, आणि हॅपीनेस म्हणजे आनंद, जो आपल्याला आनंद होतो, खुश होतो आपण. नेक्स्ट इज शो. शो म्हणजे मी सांगितलं होतं काय होतो, बरोबर. शो म्हणजे दाखवायची काही वस्तू, आणि हाईड म्हणजे लपवायचं. ठीक आहे, हे आपण अपोजिट वाचतोय ना, त्याचं विलोम म्हणतात त्याला, विलोम किंवा विपरीत अर्थ. तर शोचं हाईड, हाईड म्हणजे लपवणं. क्लोज, ओपन. क्लोज म्हणजे बंद, ओपन म्हणजे उघडणं. डे, नाईट. स्माईल, डे म्हणजे दिवस, नाईट म्हणजे रात्र. स्माईल हसणं, आणि क्राय म्हणजे रडणं. ब्राईटन, डार्केन. ब्राईटन म्हणजे कोणती वस्तू उजळीत असते ना, उजळणं. आणि डार्केन म्हणजे तेच उजळणी, जे अंधकार असतो त्याला आपण डार्केन म्हणतो. आणि मग आहे लाईटन म्हणजे हलकं करणं, आणि इन्क्रीज म्हणजे वाढवणं. तर हे असे हे अपोजिट्स आहेत. आता तुम्हाला एक मज्जा करायची. नेक्स्ट जी स्लाइड आहे त्याच्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला एक छानशी पोयम दिसणार आहे. तर ह्याला क्लिक करा आणि ह्याला तुम्ही बघा, मज्जे करा. तर आज आपण काय शिकलो? आज आपण स्माईलच्या बाबतीत आपण खुश कसं राहायचं आणि खुश असतो तेव्हा आपण काय काय करायचं, आज आपण या बाबतीत सगळं शिकलो. तर नेहमी प्रसन्न राहा, खुश राहा, स्वस्थ राहा. आणि जितके तुम्हाला नवीन शब्द मी वर्ड मिनिंग्स मध्ये अपोजिट्स मध्ये दिले त्यांना परत वाचा, समजा, आणि त्यांची स्पेलिंग सुद्धा लर्न करा, ताकि ते तुम्हाला पुढपर्यंत कामास येतील. थँक्यू.